आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते आमदार कृष्णा खोपडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा त्यांनी मागितलेला आहे मग काय कारण आहे कुठल्या कारणास्तव तुम्ही हा राजीनामा मागितला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये लगातार दीड वर्षापासून सर्व्याच स्तरावर हे सरकार फेल झालं आहे भ्रष्टाचारामध्ये अव्वल झालेलं आहे धनंजय मुंडे कांड असेल संजय राठोड कांड असेल अनिल देशमुख कांड असेल पूर्ण महाराष्ट्राला कलंकित करण्याचं काम या उद्धव ठाकरे सरकारच्या माध्यमातून झालं आहे यांच्यातमध्ये अगर नैतिकता असेल तर यांनी ताबडतोब मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा त्यांनी ज्यांच्यावर आरोप झाले म्हणजे आता संजय राठोड यांनी राजीनामा दिलेला आहे गृहमंत्र्यांनी काल राजीनामा दिलेला आहे असं असताना मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची काय गरज वाटते तुम्हाला भाजपला आपण पाहिलं असेल वजे प्रकरण असेल परमसीर व प्रकरण असेल यांनी शंभर कोटी रुपये खंडणी मागण्याचा प्रकार हा घडला आहे आणि याच्यामध्ये डायरेक्ट मुख्यमंत्री इन्व्हॉल्व आहे आणि म्हणून ही मुख्यमंत्र्यांनी या पदावर राहण्याच्या नैतिक अधिकार त्यांनी गमावून टाकलेला आहे आणि म्हणून त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि काँग्रेसचे जे पोपट आहे ना नाना पटोले यांनी बी सांगावं का त्यांच्या काँग्रेस पक्षाला किती याच्यातून फंडिंग मिळाला आहे शंभर कोटीतून काँग्रेसला किती फंडिंग असा आरोप आहे तुमचा बिलकुल नाना पटोले हे पप्पू आहे महाराष्ट्राचे यांनी सांगावं हे अध्यक्ष आहे काँग्रेसचे काँग्रेसले बी या शंभर कोटी रुपयामधून दर महिना किती फंडिंग येत होता हेही त्यांनी जाहीर करायला पाहिजे महाविकास आघाडीचे नेते म्हणतात की भाजप या सगळ्या मुद्द्यांवर राजकारण करत आहेत बिलकुल राजकारण नाही हे काही आरोप काही आम्ही लोकांनी पहिले लावले होते पुराव्यासहित सहित साहेबांनी आरोप लावले होते काल तर उच्च न्यायालयाने आरोप लावले आणि त्यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले यावरून हे स्पष्ट होते का मुख्यमंत्री स्वतः याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह या आहे मुख्यमंत्री यात इन्व्हॉल्व आहे असा आरोप केलेला आहे भाजप नेते आमदार कृष्णा खोपडे यांनी आणि नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे कॅमेरामॅन सुजित राठोड सहकारे टी व्ही नाईन मराठी नागपूर